नक्कीच धन्यवाद। यावेळेस आपण पाहतोय सामना मात्र इथे रंगला, एका बाजूला भवानी वॉरियर्स, एका बाजूला सोलशी लायन्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आपण ऐकलं संतोषजी मात्रे सरांना प्लेअरचा या ठिकाणी इशारा पंचांकडनं येईल आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं एक दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। अप्रतिम दर्जाचं आयोजन आणि नियोजन आपण पाहताय खऱ्या अर्थानं इथे। मात्र पर्व तिसरा केएसके प्रीमियर लीग 2021 आपल्याला पाहायला मिळतंय। राखीव खेळाडू जर या सामन्यात जर खेळवला तर 2 रनची पेनल्टी लागेल। तर नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय शॉर्ट लेग स्पॉट होती, चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती आक्रमण, आक्रमण आणि चौकार। आपण पाहतो इथे मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि जर आपण पाहिलं तर आपण पाहतोय काही नियमावली असेल ती नक्कीच तुम्हाला सांगितली जाईल। मात्र सामन्यावरती लक्ष टाकूया। पहिल्या चेंडूवरती अर्जुन कदम याच्या बॅटमधून येतील 6 धावा। सातारा डिस्ट्रिक्ट गायकवाड आपण पाहतोय गॅप आहे या चेंडूवर, आणखीन एक दमदार चौकार। नक्कीच आपण पाहतो इथे मात्र आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, धावा झाल्या त्या धा फलकावरती 10 या अंकावरती। अप्रतिम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं। यावेळेस आणखीन एक टपले सिस्टीमचा वापर केलाय, टन 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 चौकार। धावफलकावरती 14 धावा आपण पाहतोय धावफलकावरती येत आहेत आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आक्रमण केलं जातंय, हवाई सफर आपण पाहतोय, षटकार चौकार पाहायला मिळत आहेत। आणखीन एक आक्रमण केलंय, चेंडू इथे मात्र येईल, पंच निर्णय कळवतील, या चेंडूवरती येतील 6 धावा षटकार। डीजे आपण पाहिलं इथे मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते। धावा आल्या त्या धावा फलकावरती 20 धावा। पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू चौकार, चौथ्या चेंडूवरती पुन्हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच आपण पाहिलं तर सातारा डिस्ट्रिक्ट आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय, फलंदाज अर्जुन कदम, दुसऱ्या बाजूला केएसके आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय, सुदेश सकपाल याच्यावरती आक्रमण केलं जातंय। बॅट आणि चेंडू मधलं हे मल्लयुद्ध मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते, खऱ्या अर्थानं आक्रमण केलं जात आहे। लेफ्ट हँडेड फलंदाज आपण पाहिला, ओहो यावेळेस परती करण्याचा प्रयत्न, कमबॅक करण्याचा प्रयत्न सुधीर सकपालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो। आणि आपण जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते, डॉट स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय आणि आडव्या बॅटनं खेळण्याचा हा मानस आपण पाहिला। धावा मात्र आल्या धावफलकावरती 20 धावा। पहिलं षटक इथे मात्र आपण पाहतोय, जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय। भवानी वॉरियर्स विपक्ष सुळशी लायन्स संघाचा या ठिकाणी लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते। आणखीन एक लाफ्ट केला यावेळेस, या चेंडूवर येतील 6 धावा।
या ठिकाणी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने धावाल्या त्या धावपालकावरती पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 26 धावा आपण पाहतोय। काय मैदानामध्ये खेळ रंगलाय। यस, बैटिंग पावर प्ले या ठिकाणी यूज केला जातोय। आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं, धावा आल्या त्या मात्र 26 धावा। काय फलंदाजी आपण पाहतोय, जबरदस्त परफॉर्मन्स केला जातोय। केएसके प्रीमियर लीग 2021 पर्व तिसरं आपल्या सर्वांच्या भेटीला आपण पाहतोय। केएसके क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत आपण पाहिलं गेले 3 महिने जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। यश खऱ्या अर्थाने इथे मात्र सार्थक होते। सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय बरेचशी मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देताना आपण पाहिलीत, आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर धाबा आल्यात त्या मात्र 26 धाबा। जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय। एका बाजूला जर आपण पाहिलं तर भवानी वारियर संघ मालक आपण पाहू शकाल, रामचंद्र शिंदे आणि तुकारामजी सोरगे। दुसऱ्या बाजूला संघ पाहतोय सोळशी लायन्स, आपण पाहतोय संघ मालक दीपक संकपाळ आणि निलेश कदम यांचा हा संघ। आपण पाहतोय दोन संघ मालकांचा संघ मैदानामध्ये भिडत करतोय, अटीतटीची लढत पाहायला मिळते आहे इथे मात्र। आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस आपण पाहतोय विकेटचं पतर आपल्याला पाहायला मिळतोय। फलंदाज येईल बॅक टू पॅबेलियन। नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र विकेट नक्कीच प्राप्त केली आहे गोलंदाज ऋषी भोसले। आपण पाहतोय ऋषी भोसलेच्या माध्यमातून इथे मात्र षटक हाताळलं जात आहे भवानी वारियर संघाकडनं। यावेळेस आक्रमण करावं लागेल गोलंदाजीनं आणि चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवावा लागेल। सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट दाखवावं लागेल। इथे मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय डिलिव्हर झालाय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं स्ट्राईक एंडवरती फलंदाज अर्जुन कदम आपण पाहतोय, जो एकदम आपण जर पाहिलं तर पूर्णतः लयामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आक्रमण नक्की झालंय पहिल्या षटकामध्ये, आणि आपण पाहिलं तर इथे मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाज। आपण पाहिलं तर ऋषी भोसलेच्या माध्यमातून इथे मात्र षटक हाताळला जाते, आक्रमण केलं क्षेत्ररक्षक काय आहे, काय करतं मैदानामध्ये, विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय। कमबॅक करतोय ऋषी भोसले, डीजे आपण जर पाहिलं तर सन्माननीय एकनाथजी हुंबळे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय। जावली तालुका शिवसेना बुलंदाबाद सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय। स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती, आगतम स्वागतम आणि सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून। लहूजी सुर्वे साहेब देखील आगमन झालंय, शिवसेना युवा कार्यकर्ते जावली यांचं देखील शुभ आगमन झालंय। स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून। प्रमोदजी कदम, राहुलजी चव्हाण, विकास गुजर आणि ऋषी धनावडे या सर्वांच्या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं शब्द सुमरांनी हार्दिक स्वागत आहे। आगतम स्वागतम आणि सुस्वागतम। आपण वळतोय मैदानाकडे, धावा झाले ते आत्तापर्यंत आपण पाहिल्या तर 27 धावा। एक अप्रतिम दर्जाच्या ठिकाणी खेळ सादर केला जातोय मैदानामध्ये। मात्र ऋषी भोसले चांगल्या पद्धतीचा षटक हाताळतोय, चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। स्ट्राईक एंडवरती फलंदाज यावेळेस आपण पाहतोय सुशांत शिंदे, नौ स्ट्राईकवरती पाहतोय संजयला, गोलंदाजी करतोय ऋषी भोसले। ऋषी भोसलेच्या माध्यमातून षटक हाताळलं जातं। एका बाजूला आपण पाहतोय भवानी वॉरियर्स संघ, एका बाजूला सोळशी लायन्स संघ आपण पाहतोय, आणि जबरदस्त क्रिकेटचा क्लास इथे मात्र दाखवला जाईल
या वेळेस आक्रमण केलं जातंय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, पायसाय काय होईल इथे मात्र आपण पाहतोय. आणखीन एक विकेट, ऋषी भोसलेने केलं कमबॅक. क्रिकेट मधलं टॅलेंट, 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय संघ मालक राम शिंदे साहेबांकडनं. जबरदस्त परफॉर्मन्स एस डीजे. तर नक्कीच आपण पाहतो इथे मात्र धावपालकावरती धाव आल्या त्या 27 धावा आपण पाहतोय. विकेटवरती विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच यानंतर सामना होईल पाटील ब्रदर्स विपक्ष रेंजर्स 11. इथे मात्र आपण पाहतोय अपील केली होती मात्र चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी पंच आपल्याला पाहायला मिळतात. पंचांची भूमिका पार पाडली जाते आहे आणि जबरदस्त क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर विनंती असेल यानंतर होणारा सामना पाटील ब्रदर्स विपक्ष रेंजर्स 11 आयोजन कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे. पाटील ब्रदर्स आणि रेंजर्स 11 यांच्या दरम्यान सामना होईल. आपण पाहतोय 2 षटकांची सांगता पाहायला मिळते आणि धावपालकावरती धावा आल्या त्या मात्र 28 धावा आपण पाहतोय आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहे. तीन विकेट्स 2 धावा ऋषी भोसले याच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्या पद्धतीने केली आहे चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहे. अप्रतिम दर्जाचा क्रिकेटचा क्लास मात्र दाखवला. बघा क्रिकेटमध्ये आपण खेळत असताना आपण पाहिलं तर कधी कधी आक्रमण केलं जातं फलंदाजाकडनं आणि आक्रमण झालं होतं पहिल्या षटकामध्ये सुदेश सकपालच्या. मात्र ऋषी भोसलेनं काय कमबॅक केलाय. 2 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स घेतल्या. खऱ्या अर्थानं दाखवले, गुणवत्ता दाखवली, क्वालिटी क्रिकेट दाखवलं ते ऋषी भोसलेनं. 3रं षटक या ठिकाणी मार्गक्रमण केलं जाईल विठ्ठल सकपालच्या माध्यमातून. आपण पाहिलं पहिलं षटक हाताळलं सुदेश सकपाल, 2रं षटक हाताळलं ऋषी भोसलेनं, 3रं षटक हाताळलं जातंय विठ्ठल सकपालच्या माध्यमातून. आपण पाहतोय स्ट्रायकेटवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संजय सकपाल. नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतोय अक्षय मोरे, संजय सकपाल आयकॉन प्लेअर. आपण पाहतोय स्ट्रायकेटवरती केएसके बाहुबली या नावानं नामांकित असलेला संजय सकपाल स्ट्रायकेटवरती. आपण पाहतोय नॉन स्ट्राईकवरती अक्षय मोरे. आपण पाहतो इथे मात्र विठ्ठल सकपालच्या ठिकाणी षटक क्रमांक 3रा. इथे आपण पाहतोय स्लोअर चेंडू नक्कीच होता, फुलटोस होता. मात्र आपण जर पाहिलं तर ज्या वेळेस बॅकवर्ड शॉर्ट लेग मधून चेंडू गेला होता डीप लॉंग लेगच्या दिशेने जात होता आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षण केलं गेलं. 1 धाव अंकित केली, 1 धावेने धावपालक सरसावला. धावसंख्येला त्या धावपालकावरती 29 या अंकावरती चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय ऋषी भोसलेच्या पावलोपावली. हा गोलंदाज गोलंदाजी करेल काय. ओहो एक्सिलेंट गुड डिलिव्हरी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. आपण पाहिलं तिथे मात्र पॉपिंग क्रीजवरती चेंडू पडल्यानंतर पिचिंग जेव्हा झाला खालच्या हिशेमध्ये ट्रॅव्हल झाला आणि बॅट आणि चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. याच रणनीतीची गरज आहे प्रत्येक गोलंदाजाला. अशी तिथून गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस आपण पाहतोय चेंडू यामध्ये ट्रॅव्हल असेल. 2 क्षेत्ररक्षक आहे, कॉलिंग होणं गरजेचं. जजमेंट परफेक्ट आहे, कॅच मात्र परफेक्ट होईल. विकेट सपत अँड एस डी जे. आपण पाहतोय इथे मात्र खऱ्या अर्थ आपण पाहिलं तर प्रशांत मैदानामध्ये दाखल होईल विठ्ठल सकपाळ. इथे मात्र संजय सकपाळ वरती आक्रमण केलंय या चेंडूवरती 6 धावा.
मात्र 35 धाबा 35 रन सापड़ बात आक्रमण के लिए मात्र संजय संकपाल एक आक्रमण के लिए जता है चेंडू या वेळी हाय 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 बिग 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 स्मैश इट सुपर सिक्स तो नक्कीच आपण पाहतो इथे मात्र आक्रमण केले जाते संजय साकपाळच्या माध्यमातून इथे मात्र आक्रमण केले विठ्ठल साकपाळवरती तीन चेंडू आपण पाहिले जबरदस्त डिलिव्हर केले होते नंतर आपण पाहिलं तर दोन षटकार आपण पाहतोय लगावलेत इथे मात्र जर आपण पाहिलं तर या वेळेस आपण पाहतोय पंच आपले तत्पर आहेत वाईट चेंडू आपण पाहतोय एक अवांतर धावी ते घेतली जाईल धावा येतील त्या मात्र धावपलकावरती 42 धावा ज्या पद्धतीनं इथे मात्र गोलंदाजी केली होती सुरुवातीच्या तीन चेंडूवरती त्यानंतर आपण पाहिलं तर दोन षटकार लगावलेत नक्कीच आपण पाहिलं तर तुकाराम चोरगे यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज आले ऋषी भोसलेला इथे मात्र काय घडलं मैदानामध्ये जाळं रचलं होतं मासा फसलाय जाळ्यात अडकलाय व्हाट बॉलिंग व्हाट स्पेल काय गुणवत्ता दाखवली यावेळेस विठ्ठल सकपाळ हम्मी किसी से काम नाही डीजे ऋषी धनावडे त्याच माध्यमातून सुभाजी एले साहेब मुंबई धनगर समाज ऑल इंडिया अध्यक्ष एकनाथ जी उंबळे साहेब जावली तालुका शिवसेना बुलंदाबाद सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य अशी बरेचशी मान्यवर आपण पाहतो या स्पर्धेला उपस्थिती लावतायत आणि खरोखरच या आयोजकांचं जितकं आभार व्यक्त केलं जाईल तितकं कमी कारण नीटनेटकं आयोजन केलंय या सर्व मान्यवरांच्या माहितीसाठी सांगतो गेले 3 महिने सर्व स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलं सातारा जिल्ह्यातील सर्व खेळाडूंच्या ठिकाणी एकता घडवून आणली त्या माध्यमातून केएसके क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गत केएसके प्रीमियर लीग हे नामकरण केलं गेलं आणि हे पर्व तिसरं उदयाला आलं आणि नीटनेटकं असं आयोजन आपण पाहतोय आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानामध्ये ड्रिंक ट्रॉलीच्या माध्यमातून आपण पाहतोय फोर व्हीलर आपल्याला पाहायला मिळते स्ट्रॅटेजिक टाईम आउट आपण पाहतोय आणि ड्रिंक ब्रेक खऱ्या अर्थानं इथे पाहायला मिळतोय अशी बरीचशी मान्यवर मंडळी या स्पर्धेचा आनंद लुटताना हॅलो 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 तर नक्कीच अतिथींचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय एकनाथजी उंबळे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय जावली तालुका शिवसेना बुलंदाबाद सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य एकनाथजी उंबळे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय मायेची झालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय तदनंतर लहूजी सुर्वे साहेब यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय अतिथी देव भवा ही भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासली जाते श्रीमंत पवार साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय श्रीमंत पवार साहेबांचं देखील शुभ सन्मान होतोय लक्ष्मणजी आखाडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान केलं जातोय मायेची झालर चार सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी येतो ते तसा शुभ सन्मान केला जातोय तदनंतर लहूजी सुर्वे साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय लहूजी सुर्वे साहेब मायेची झालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय
अतिथि देव भव हि भारतीय संस्कृति की परंपरा जोपासली जाते या स्पर्धे माध्यमातून श्रीमंत पवार साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। मायेची झालर चार सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। अतिथि देव भव ही भारतीय संस्कृति की परंपरा जोपासली जाते है। आपल्या भारतीय संस्कृति मध्ये नवे नवे अख्ख्या भारतामध्ये कुठे कसले कार्य असले तर अतिथीला एक देवा समान मानले जाते आणि तीच संकल्पना या स्पर्धे देखील आपल्याला पाहायला मिळते। केएसके क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गत केएसके प्रीमियर लीग 2021 पर्व तिसरा नीटनेटक आयोजन तितकंच चांगल्या पद्धतीचं नियोजन पाहायला मिळते। पाटील ब्रदर्स संघटना संघ नायक आणि रेंजर्स 11 संघटना संघ नायक यायचं इथे मात्र बातोय चिंटू जाईल वन बाउंस चौकार डीजे संघ मालक तुकाराम सोरगे आपण पाहतोय। या वेळेस 200 रुपयांचे कॅश प्राइज आहे प्रत्येक विकेट साठी। ओहो या वेळेस आपण पाहतोय चेंडूला उंची दिली आहे एक वॉर्निंग नक्कीच असेल। तुकाराम सोरगे संघ मालक रामचंद्र शिंदे देखील संघ मालक आहेत। तुकाराम या शब्दावरून आठवलं तुकारामांच्या गाथा सह्याद्रीच्या माथा महाराष्ट्राचं जगद्गुरु संत शिरोमणी संत तुकाराम। आपण पाहिलं महाराष्ट्र ही संतांची साधूंची भूमी इथे मात्र आपण पाहतोय स्वागत केलं या चेंडू वरती सन्मान दिला चेंडूला सॅल्यूट केले बॅटना इल दणदणीत दणदणीत साधावा
रेंजर्स इलेवन संघाचा संघनायक देखील उपस्थित आहे। पाहायचे सामन्यामध्ये तुम्हाला रंगत पाहायला मिळते। सामना हा अटीतटीचा तुम्हाला पाहायला मिळतो। सामन्यातली ही लढत तुम्हाला रंगतदार पाहायला मिळते। सामना कशा पद्धतीने होईल येणार आणखीन एक सत्र बॅलन्स आहे। क्रिकेट मधल्या ठिकाणी टॅलेंट होतावं लागेल, अस्तित्वासाठी लढावं लागेल। इथे मात्र सेट ड्राइव्ह खेळलाय, सेफ झोन आहे, चेंडू येईल, वन बाउंस, यस 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 यस, फोर 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 चौकार। आपण पाहिलं तर धावपालकावरती धावा आल्यात, त्या मात्र 62 धावा, 61 रन्स आपण पाहतोय। इथे जर पाहिलं तर आक्रमण केलं जात आहे। यावेळेस आपण पाहतोय बॅकवर्ड शॉटलेगमध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव दुसऱ्या धावेचा, या ठिकाणी मानस मात्र निश्चितच फेटाळला आणि धावा आल्या त्या धावपालकावरती 62 धावा, 62 रन्स आपण पाहिलं। या ठिकाणी कशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय। फलंदाज आहे स्ट्राईक एंड वरती निखिल कदम, या ठिकाणी पाहतोय गोगवे संघाकडून हा बिलॉंग करतो आज मात्र आपल्या संघ मालकासाठी। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संतोष देसाई स्ट्राईक एंड वरती फलंदाज संतोष देसाई आपल्याला पाहायला मिळतोय। स्वतः कर्णधार संघाचा आपण पाहतोय, समालोचक देखील आहेत केसकेकडनं। फुल टॉस, चेंडू हवेमध्ये, चेंडू ट्रॅव्हल असेल, क्षेत्रक्षक पोहोचेल तोपर्यंत आपण पाहतोय। एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव देखील तिथे मात्र संपन्न केली जाते। दोन धाबेने धावपलक सरसवलं, धावसंख्या लागते 64 धावा, 64 रन्स आपण पाहतोय। उच्चांक गाठला या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर धावा झाले त्या मात्र 64, मागच्या सामन्यामध्ये आपण धावा पाहिल्या 63, आता धावा झाले त्या 64। इथे मात्र आपण पाहतोय स्लोअर चेंडू केला होता, गती परिवर्तन पूर्णतः फसलाय संतोष देसाई। आणि त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर एक आक्रमण करणारं हे षटक, स्लॉगरचं षटक, अंतिम षटक, याच्यावरती आक्रमण होणं गरजेचं असेल। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर हल्ला चढवला जातो, यावेळेस चांगल्या पद्धतीचा खेळ सादर होईल। गॅपमध्ये आहे चेंडू जाईल, आणखीन एक दमदार चौकार डीजे। इथे मात्र धावा आल्या त्या धावपलकावरती जर आपण पाहिलं तर 68 68 धावा धावपलकावरती लगावल्या जात आहेत। यावेळेस आपण पाहतोय हवाई सफर, या चेंडूवरती जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय, आणखीन एक दमदार षटकार, 6 धावा। होता मित्रांनो विनोदजी जाधव, तर या ठिकाणी नाणेफेकीसाठी राम शिंदे, प्लीज राम शिंदे। तर मित्रांनो यानंतरची मॅच आपल्या समोर असेल, दोन्ही संघ, एका बाजूला असेल पाटील ब्रदर्स, दुसऱ्या बाजूला असेल या ठिकाणी रेंजर्स इलेवन। या दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाईल। सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य जावलीचा बुलंद आवाज एकनाथजी ओंबळे साहेब, आपल्याला विनंती असेल प्लीज नाणेफेकीसाठी आपण टास्का बॉस या ठिकाणी यायचंय। तर एका बाजूला पाटील ब्रदर्स अतिशय बहारदार पहिली मॅच झाली, वन हँडेड मॅच जिंकली, त्यानंतर दुसऱ्या बाजूला रेंजर्स आपण पाहिलं अतिशय तुफानी खेळ साकारला। या दोन संघांमध्ये नक्कीच तुफानी लढत पाहायला मिळेल, प्रेक्षकांना मेजवानी असेल इथे। एका बाजूला सागर शिंदे, दुसऱ्या बाजूला सागर सुतार, दोन कर्णधार
नावाचेच आहे तर कोणाच्या बाजूने जातोय या ठिकाणी मला वाटतंय पाटील ब्रदर्स या ठिकाणी या मॅचचा नाणेफेक जिंकतोय सागर शिंदे नाणेफेक जिंकले या ठिकाणी डिसिजन काय असेल प्रथमतः फिल्डिंग घेऊ मी क्षेत्ररक्षण स्वीकारले आताची मॅच पाहिली स्तूपानी फलंदाजी झाले हायस्ट स्कोर नोंदवला गेलाय तर काय नक्की स्ट्रॅटेजी असेल विकेट तर आता फास्ट झाली आहे सकाळी थोडी स्लो होती बट आम्ही पण चेस करू त्यांनी जेवढं मारतील तेवढे चेस नक्की जेवढ्या होतील तेवढ्या चेस करू कारण पहिली मॅच अतिशय दमखम दाखवला क्षितिज मोरे असतील स्वप्नील असेल तर सागर टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करायची काय आता स्ट्रॅटेजी असेल किती धावा मारायचा प्रयत्न होईल त्यांच्याकडे पण चांगले बॅट्समन आहेत आम्ही तर 60 प्लस करण्याचा प्रयत्न करेल तर दोन्ही संघाच्या संघनायकांना शुभेच्छा देईन या ठिकाणी उमळे साहेबांना विनंती असेल या स्पर्धेला आपल्या शुभेच्छा नक्कीच आम्हाला अपेक्षित आहेत तर या स्पर्धेला नक्कीच आपण शुभेच्छा द्याव्या हॅलो हॅलो आज या ठिकाणी खरं तर KSK क्रीडा प्रतिष्ठान यांचं क्रिकेटचं हे तिसरं पर्व या ठिकाणी आपल्या तालुक्यातील जे युवा क्रिकेटपटू आहेत जावली तालुका महाबळेश्वर तालुक्यातील सगळ्या आपल्या युवांना एक चांगली खेळण्याची संधी आपल्याला एक कलागुण दाखवण्याची संधी आणि त्यानिमित्तानं दोन्ही तालुक्यातील सगळे तरुण आपण या ठिकाणी एकत्रित आणताय विचाराची देवाणघेवाण होते खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या मंडळींना या ठिकाणी येऊन तुम्हाला नवतरुणांना भेटण्याची संधी या माध्यमातून आपण उपलब्ध करून देत आहात खरोखर एक KSK क्रीडा किंवा आमचे 101 गावातली जी मंडळी आहेत सातत्याने समाजावरती कुठलाही घाला झाला की त्या ठिकाणी पहिली मदत घेऊन आमची ही मुंबईकर मंडळी पोहोचत असतात आणि KSK प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील हे उपक्रम सातत्याने ही तरुण मंडळी घेत असतात मी जावली सातारा शिवसेनेच्या वतीने आणि शहीद ओंबळे परिवार यांच्या वतीने तुम्हाला पुढील भावी आयुष्यासाठी तुमच्या KSK प्रतिष्ठानसाठी मी आई जगदंबे चरणी आणि शिवप्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो की या मंडळीकडून उत्तरोत्तर भविष्यात देखील असेच उपक्रम व सामाजिक असतील सांस्कृतिक असतील क्रीडाचे असतील हे मोठ्या प्रमाणात तुमच्याकडून घडोत अशी सदिच्छा व्यक्त करतो आपण या ठिकाणी माझ्या सहकाऱ्यांचा जो आदर सत्कार केलात त्या आदर सत्कारामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत निश्चितपणे मी ऋणी राहणं पसंत करेन धन्यवाद धन्यवाद ओंबळे साहेब आपलं लाख मोलाचं मार्गदर्शन आम्हा तरुणांना या ठिकाणी लाभलं तर जाऊया पुन्हा आता एकदा खऱ्या अर्थानं या नवी मुंबईचा बुलंद आवाज खऱ्या अर्थानं आम्हा समालोचकांचे गुरुवर्य अर्थात सँडी सर यांच्याकडे धन्यवाद खूप खूप आभारी आहे गणेश शिंदे का तो मान आपण आम्हाला देतात तर भवानी वॉरियर्स आणि सोळशी लायन्सच्या दरम्यान हा मॅच भवानी वॉरियर्स समोर टार्गेट आहे 75 पण त्यांचाच करता धरता या मॅचचा की ऑफ द टीम गणेश शिंदे हा स्वस्तात विदाउट स्कोर शून्यावर परतल्यानंतर अडचणीमध्ये भवानी वॉरियर्स अक्षय मोरे बॉलिंग मार्क राईट आर्म ओवर द विकेट या वेळेला चेंडूला टर्न केले चेंडू जातो दिशा दिली मिड विकेट आणि एस वेलेकच्या दरम्यान मात्र क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षण पाहिलं तर सिंगल ना आपलं खातं खोलते फलंदाज संतोष भोसले आणि सुनील शिंदे असे भवानी वॉरियर्सकडून खेळपट्टीवर आहे 2 आणि 3 क्रमांकावरती आघाडीला सुनील शिंदेने खातं खोललं बॅटने पहिल्या चेंडूवर विकेट दोन चेंडू आतापर्यंत बॉल टाकलेले पहिले बॉलिंग पॉवर प्लेच षटक टाकताना अक्षय मोरे पर्व 2 सीझन गाजवलं होतं 2021 शिवतर्त मैदान मशी गाव नाव केलं होतं आपल्या गोलंदाजाने आपल्यावर फटका चांगला प्रॉपर टायमिंग सुपर डुपर उपरचे मस्तक पैकी दस्तक देऊन छेरन
पॉवर प्ले सातारा स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसिडर आम्ही नेहमीच नवी मुंबई जेव्हा जेव्हा अर्जुन कदम येतो खेळण्यासाठी ती उपाधी त्याच्या पाठीशी लावतो आम्ही. ग्रेट क्रिकेटर ज्युनियर ऑलराऊंडर ऑफ द नवी मुंबई किरण स्मृती गणसोळी यामध्ये या टीमला तो बॅलन्स करतो कारण त्याचं बॅटिंग आणि बॉलिंग जो असरा आहे द फॅब्युलस ऑलराऊंडर ऑफ द नवी मुंबई द बॉलिंग मार्क लेफ्ट हँड उर्दू विकेट ही कमिंग बॉल टू सुनील शिंदे जो एक धाव सेंकर केला 13 धावा लागल्यात एक ओव्हरची समाप्तीनंतर 75 धावांना उत्तर देताना भवानी वॉरियर्स अर्जुन लेफ्ट हँड खोरवट टप्प्याचा चेंडू बॅटचा अंदरुनी किनारा ज्यांनी स्लायस शॉर्ट फाईनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे दरम्यान दोन धावा मात्र मिळत आहेत बॅटर सुनील शिंदेच्या खात्यात दोनने धावसंख्येमध्ये पुढे सरकते 15 लक्ष आहे 5 ओव्हरमध्ये 75 धावांचा सोलसी लायन्स जो पहिला मॅच हरलेला होता दोन्ही संघ मात्र एक एक मॅच हरलेले ही जी लढत आहे हा सामना अतिशय महत्वपूर्ण आहे दोन्ही संघासाठी करो या मरो या स्थितीमध्ये इथे खरोखरच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तर पायाला लागले का बॅटला हे नंतर बाकी बाद आहे तोपर्यंत दोन धाव मात्र पूर्ण करतोय दोन्ही फलंदाज अजून इशारा आमचा आलेला नाही म्हणजे याचा अर्थ बॅटने हा धावा जातील खात्यामध्ये सुनील शिंदेच्या 17 धावसंख्या अजय मोरेने इम्प्रेस केलं आणि जो झेल घेतला सोपान मोरे त्याला तर तोड नव्हती सेम टिपिकल स्टाईल ऑफ द जॉन्टी रोड्स व्हॉट अ कॅच यार छल्लांग मारलं होती जवळजवळ 7-8 पुढे हा झेल पडला होता अंगाला शहारे आणलं त्याच्या झेलने तब्बल त्या मॅचमध्ये सोपान मोरे 4 झेल टिपून गेम चेंजर हा किताब पारितोषिक पटकावला सुपर्ब त्याच्यानंतर तीच कामगिरी अजय मोरेने दाखवली हॉकी पट्टू हॉकी पट्टू काय करू शकतो मैदानामध्ये दाखवलं होतं फुलंद ऑफ राईट सरळ हातामध्ये लिमिट ऑफ 30 यार्डच्या मध्ये असलेला क्षेत्ररक्षण अचूक झेल टिपताना अर्जुन कदमला सफलता मिळून देते गडी क्रमांक भवानी वॉरियर्स दुसरा बाद बॅक इन पवेलियन सुनील सिद्दीक गॉन इज बॅक डीजे हा संघ भरवलेला आहे त्या संपूर्ण संघ मालांचा मी आवर्जून इथे आभार व्यक्त करतोय के एस के क्रीडा प्रतिष्ठान के एस के प्रीमियर लीग 2021 पर्व 3रा थरार मॅच चालू आहे विद्यमान सोलसी लायन्स आणि भवानी वॉरियर्स दरम्यान टार्गेट आहे 75 धावांचं पहिल्या ओव्हर आणि समाप्ती दुसरं ओव्हर आपलं पहिले टाकताना सातारा क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर अर्जुन कदम इन द बॉलिंग मार द निलेश अतिशय दर्जेदार सुरेख वाणीमध्ये धावतो समालोचन ज्यानं पहिल्या मॅचमध्ये आपण ऐकलं त्यांचं नुकतं आगमन झालंय वेलकम निलेश हलक्या त्याने ढकलून दिलं परंतु सिंगल ना इथे मात्र बॅटला न लागता वाईट करार बीट केलं होतं या बॉलवरती अर्जुन कदमने पण कुठेतरी जी दिशा होती थोड्या वेगळ्या दिशेने गेली दिशा पाहिली वाईटचा इशारा दिला वाईट प्लस 2 अशा महत्वाच्या दोन धावा मिळतात भवानी वॉरियर्सच्या धावफळकामध्ये धावसंख्या 19 हा 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 ऑफ साईड ऑफ स्टंप ती दिशा आणि तोच इशारा अंपायरचा आमच्या कॉमेंट्री बॉक्स अर्थातच आमच्या बाजूला बसलेला अक्षय काय सुरेख असं माहिती तर पुरवतो पण गुणलंख्या म्हणून सुरेख अशी कामगिरी करताना साथ देताना फॉर्च्युन इव्हेंट्सचा अपडेटरला थेट प्रेक्षक पण धावताना फॉर्च्युन इव्हेंट्स ड्राईव्ह केलं अक्षय मोरच्या आता जोपर्यंत हा टप्पा जाईल स्ट्रोक केलेला एक फक्त धाव मिळते एक सिंगलने धावसंख्या मात्र पुढे जाते भवानी वॉरियर्सची दुसऱ्या षटकाच्या दरम्यान 21 अजून एक 4 चेंडू आता अजूनपर्यंत झालेला आहे 20 चेंडूचा खेळ शिल्लक बॅकफुट दिशा दिली टर्न केल्या स्वेअर लेगला थोडं फंबलिंग झालं फंबलिंगचा फायदा घेता घेता एक धावचा दुसऱ्या धावमध्ये कन्वर्ट केलं दोन धाव मिळतील फलंदाजाला दोन धावाने धावसंख्या मात्र पुढे सरकला जातोय भवानी वॉरियर्स 75 धावाला उत्तर देताना 2 गडी बाद 23 23 लॉस ऑफ द 2 विकेट 75 टू विन
विशाल है पण अशक्य नाही. ऑल द डस इन एक्शन. व्हाट अ शॉट. ही द आउटस्टँडिंग करेक्ट स्लॉट स्लिप चेरन डीडे. चित्रपटला जी हवा निर्माण के लिए तक मात्र चालू शकला ना रमेश सेंपे. फर्स्ट टाइम इज इंट्रोड्यूस्ड खलनायक कुलभूषण खरवंदा बट इज अ सुपर फ्लॉप. जे कमावलं होतं शिवले ने ते गमावलं शानने. बरस करोडो रुपये ओतले होते पण आता साफ साफ चित्रपट अपयश. 29 धावा 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 29 लॉस ऑफ द डे. काय कडक मॅच. जो मैच अपन अगोदर पाहिला होता रॉयल मराठा टाइगर अगेन्स्ट बनाम स्वर्गीय आनंद स्मृति इलेवन. कड़क मैच त्या दिशेने मात्र कशमकश. ये असे खेळाडू असतात ते मोठा आयकॉन प्लेयर गेल्यानंतर त्याचे तमा न मालकता त्याचा अतिरिक्त दबाव एक घेत नाही. व्हाट अ लाइक नवल वाटतंय खेळाडूंचं. गणेश शिंदे भोपलाई फोडण्याची संधी नाही दिली पण डगमगले नाही. नव्याने उभे राहिले सामोरे गेले. नतीजा 29. जे हवं होतं ते करून दिले 2 ओव्हरपर्यंत. झकास उत्तर. शानदार वजनदार सुपर्ब यार. तारीफ करायला लागेल यावेळेला फलंदाज संतोष भोसले अलॉंग विथ आयकॉन केस के सुदेश सकपाल. ज्यांमध्ये मॅच अजून ऑन आहे हे सांगितले 2 ओव्हरपर्यंत तरी 75 टार्गेट. कोणी असतं तर गणेश शिंदे गेल्यानंतर ढेपाळला असता कोलमडला असता पण जशा तसं उत्तर. कौतुक आहे या 2 फलंदाजाचं. बॅकपीटवर जाताना पुन्हा एकदा दिशा दिली. मिड विकेट काउकॉर्नर क्षेत्ररक्षण हिल फील करेल. एक धाव आरामात सिंगल घेतली. यावेळेला बॅटर संतोष षटकारण हे ज्याने खातं खोललं दणदणीत. पण तो स्लॉग सिपचा अजूनही तो षटकार मारलाय सुदेश सकपालने त्याला तोड नव्हते. इन ऍक्शन मध्ये पाहिलं कॅमेरामध्ये टिपलं एक क्षण. इव्हेंट फॉर्च्युन इव्हेंटच्या आमच्या कॅमेरामॅनने साहिल सोनावने जो कॅमेरामॅनचं क्षणचित्र टिपताना थेट प्रेक्षकपण दाखवताना. शॉट ऑन पोल इज अनसक्सेसफुल. बॅटचा टॉप एज. दॅट इज अ कडक कॅच. आमचे परम मित्र उत्कृष्ट समालोचक संजय माफ करा केस के आयकॉन याने जेल टिपला. तिसऱ्या विकेटचं पतन. करतो आम्ही पुन्हा एकदा कारण अमिताभ बच्चन आणि मिथुन चक्रमध्ये थोडासा हलकासा वाद जब क्रिकेटमध्ये होतात तसा चित्रपटात वाद झाला होता. एक महान सृष्टीचा महान नायक अमिताभ बच्चन विथ किशोरदा. त्यानंतर मात्र या गा अमिताभसाठी आवाज देणं बंद केलं. सुदेश भोसलेला पहिले आवाज दिले होते हम या चित्रपट. व्हॉट अ लवली यार. इथे अक्षय मोरला सफलता मिळते दुसऱ्या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर सफलता मिळे होती गणेश सिंधीला परतवल्यानंतर. ही इज अ गुड स्पेल ऑफ द बॉलिंग मार्क. उत्कृष्ट केस के पर्व तिसरं गाजवलं होते गोलंदाजाने. गतीमध्ये परिवर्तन. येस सुपरबली बॉल वन्स अगेन. चांगला चेंडू. गतीमध्ये हलकासा परिवर्तन केला. चेंज ऑफ द पेस. चेंडू उशिराने बॅट त्याच्या अगोदर चालू होती. टायमिंग मिस झालं होतं. चेंडू मात्र घुटमळत गेले होता. शॉट बाहेर निघला. सिंगल घेतली. धावसंख्यामध्ये पुढे नेताना भवाने वॉरियर्सचा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असतं. पहिले ओ टाकलं होतं याच गोलंदाजाने अक्षय मोरने. चॉईस प्लेयर ऑफ द टीम सोलसी लायन. आणि टॉप 3 मध्ये 3 गोलंदाजांमध्ये यांचं नाव घेतलं जातं. थँक्स सो मच अक्षय. म्हणून तर बॅकबोन म्हटलं जातं कॉमेंटेटरचा. उत्कृष्ट गुणलेखक अर्थातच स्कोरर. तारीफ करतो. प्रभाव सोडलाय स्पर्धेमध्ये गुणलेखक. किती किफायती असतात. महत्वपूर्ण असतात. स्लॉक्सिप पुन्हा एकदा डीप स्क्वेअरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं. इथे मध्ये चांगलं फिल्डिंगचा नमुना पेश करताना फक्त सिंगल मिळते एक स्ट्रोकवरती. सिंगलने धावसंख्या पुढे जाते 32 सतीश कदम आणि संतोष भोसले जो षटकार आणि खातं खोलताना ही मॅच मी सहजासहजी
देणार नाही सोलसी लायन्सला. दोन्ही टीम साठी मॅच महत्त्वपूर्ण आहे. मोस्ट इम्पॉर्टंट बोथ ऑफ द टीम. फुलटा थोडा परत नाही, चेंडू खाली जातो. सुपर यार, काय डेडिकेशन आहे, तारीफ करतो या क्षेत्ररक्षकाची. लाजवाब इज अटेम्प्ट बट अनसक्सेसफुल, पण दाद मिळून देतात. सुपर यार, जे केलं तर छल्लाक मारली होती तो अजून क्षण आमच्या डोळ्यासमोर. शॉट एक्स्ट्रा कबा सोपान मोरे, अजय मोरे, याचे टॉप क्लास इन दिस केपी एसके प्रीमियर लीग. या दोन याने दर्जा मात्र सिद्ध केलाय. हे गाजवलं, फलंदाज गाजवतात, गोलंदाज गाजवतात, क्वचित दिसतात क्षेत्ररक्षक. त्याचा अवर्जून उल्लेख करणं कोणत्या समोरचा अधिक कर्तव्य आहे. मिडविकेटला जाताना मात्र चेंडूला दिशा दिली शॉर्ट लेगला, सिंगल घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रश्नच नाही. येस, ओ टू विनोद जाधव. स्ट्रॅटेजी टाइम आउट आणि वेळ आहे ड्रिंक स्टॉली. त्याच्यानंतर माईक व ताबा असेल विनोद जाधव. तडकेस अतिथी देवभव, ही भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासली जाते. इथे मात्र सन्मान केला जातोय या स्पर्धेसाठी, या लीगसाठी, ज्यांनी रेडबुलसाठी स्पॉन्सरशिप केली आहे ते असे आहे सन्मान्य अतिथी आनंदजी पवार साहेब यांच्या ठिकाणी येतो. जे तसा शुभ सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहिलं या लीगसाठी ज्यांनी रेडबुल स्पॉन्सर केले असे आमचे सन्मान्य अतिथी आनंदजी पवार साहेब यांच्या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. आयोजकांच्या वतीनं मायेची झालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा येतोजी तसा शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर केळगर सोळशीचे विशालजी माळुसरे साहेबांचा देखील येतोजी तसा शुभ सन्मान केला जातोय. आयोजकांच्या वतीनं मायेची झालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा येतोजी तसा शुभ सन्मान केला जाईल. तदनंतर अख्तर शेख यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. अतिथी देव वा, भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासली जाते. अख्तर शेख यांचा देखील यानंतर या ठिकाणी येतो जी तसा शुभ सन्मान होतोय. मायेची झालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर केएसकेचे खजिनदार अमोलजी माळुसरे यांचे वडील केळगर सोळशीचे माजी पोलीस पाटील सन्माननीय एकनाथजी माळुसरे साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. येतोजी तसा शुभ सन्मान केला जातोय. अतिथी देवभव ही भारतीय संस्कृतीची परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. केएसके क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत केएसके प्रीमियर लीग 2021 पर्व तिसरं येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी येतोचित असा शुभ सन्मान केला जातोय. मायेची झालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आपण पाहिले. या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा सन्मान केला जातोय. आपण पाहतोय की बरेचसे मान्यवर सकाळच्या सत्रापासून आपल्या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थिती लाभते. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, संघ मालकांचं, खेळाडू मित्रांचं आणि आमच्या समालोचन कक्षातील आमचे समालोचक मंडळी संतोषजी म्हात्रे, निलेशजी मर्डेकर, गणेशजी शिंदे या सर्वांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. ओळ्या नाऊ बॅक टू क्रिकेट. क्रिकेटच्या या पटलावरती जाऊया समालोचन कक्षामध्ये संतोषजी म्हात्रे. थँक्यू. थँक्यू वन्स अगेन. थँक्स सो मच विनोद जाधव. जे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत, मेंबर्स आहेत आणि आजच्या या दिवसामध्ये पहिल्याच दिवशी आमच्या समवेत आहेत के एस के प्रीमियर लीग 2021 पर्व 3 मध्ये. चांगले आवाज चांगली वाणीमध्ये आपण सातत्याने ऐकवतो त्यांना. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. येणारे चेंडू आहेत 12 चेंडूमध्ये गरज आहे जिंकण्यासाठी 39. 12 चेंडू 39 धावा. बरोबर आपण मॅच पाहिलं होतं रॉयल मराठा टायगर स्वर्गीय आनंद स्मृती 11 स्कोर लेवल 63 धावा न डगमगता समोर गेला होता टीम. 12 चेंडू आणि 39 धावा गोलिंग मार्कवर येते गोलंदाज टाकण्यासाठी सोळसी लायन्स कडून तेजस शिंदे. 12 चेंडू आणि 39 75 धावांचा टार्गेट आहे. 75-36 झालेले आहेत अक्षय. विचारण्याचा अधिकार आहे. डेफिनेटली तू असतो क्वेश्चन इन कॉमेंट्री कोर कमिटी ॲज वेल ॲज राईट आर्म ओवर द विकेट. तेजस शिंदे येतो शॉट ऑन पोल, पोल इज डेफिनेटली सक्सेसफुल. डगआउटमध्ये दोन्ही डगआउटमध्ये श्वास रोखून होता. मला डगआउटमध्ये आनंद मिळतोय भवानी वॉरियर्स. दॅट इज अ जेस फॉर द काउकॉन छे रन डीजे.
फिक्कीकडून प्रशांत सतीश कदम सलग तीन षटका मारले रोख 500 लाभ केलाय. टायमिंग चुकलं गेलं, एलिमिनेशन नाही, जाण्यामध्ये अडकलं. कॅच घेताना अक्षय मोरे, कॉट अक्षय मोरे, बोल्ड बाय तेजस शिंदे. येस, काटा लगा आणि अर्थात घडी बाद. काटा लागला यावेळेला मी म्हणेन भवानी वॉरियर्सला. चार घडी बाद एक वेळेला दोन ओव्हर मध्ये 29 धावांचं सडेतूर उत्तर दिलं होतं. इथे थोडेसे मात्र बॅकफुटवर लोटला जातो भवानी वॉरियर्स. टर्न केले, जरूर वळवले, चेंडूला दिशा दिली, मिड विकेटच्या ठिकाणी जोपर्यंत क्षेत्ररक्षण फील करेल एकदा पूर्ण. इथे मात्र खरोखरच वेळ झाली होती. हमें तो अपनों ने धोखा दिया, गैरों में कहा दम था. मेरी बैट दूर थी जहां विकेट कीपर ने विकेट लिया. फलंदाज बाद. सो मच डायलॉग तर अजय देवगणचा तो पण दिलबाले, परंतु गीत मात्र डिझाईन आहे फुल ऑर काटे. सुपर सॉन्ग. गडी क्रमांक 5 बाद होते. संघाची धावसंख्या आहे भवानी वॉरियर्स ही 75 धावकांना उत्तर देताना 43. संकटात आहे, अडचणीत आहे, अडचणीतून काढावं लागेल कारण संतोष भोसले हा क्रमांक 3 एकाकी झुंज देताना चांगला प्रयत्न आहे. जर सामना जिंकला तर डेफिनेटली इज अ हिरो ऑफ द मॅच. लेग स्टंपच्या बाहेर सोडून जा, पिचिंग झाला, त्याच्यानंतर फायदा घेता एक धाव हे व्हाईटवर मात्र मिळते. दोन्ही फलंदाजाने पळून काढली, व्हाईट प्लस अशा वन अर्थात दोन धाव मिळते स्कोअरबोर्ड मध्ये भवानी वॉरियर्सच्या. धावसंख्या मात्र जाते पुढे 45 लक्ष आहे 75. आतापर्यंत विचार केलेत 35 फोर आणि 35 षटकार काय अपडेट्स केले आणि त्याला साथ मिळते अक्षयची एक अतुलनीय अशी कामगिरी. के एस के पर्व लीग तिसरा लॉन्ग लेगला हुक केले, फाईन लेगला दिशा मात्र टर्न झाले. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, अतिशय महत्वाच्या क्षणी चौकार येतोय. स्कोर मध्ये जाऊन ठेवतोय 4 स्कोर मध्ये फुलला जाते 49. एक मात्र दिलासा देणार चौकार बॅट मधून येतोय फलंदाज संतोष भोसले. कमाल यार, काय टेम्परामेंट आहे. 4 खेळ संपलाय, अजून एक दोन चेंडू शिल्लक आहेत, 8 अजून बॉल उर्वरित शिल्लक. जास्त गॅदर करू नका, अजून 3 मॅचेस खेळवायच्या बाकी आहेत. त्या अनुषंगाने मात्र टीम मीटिंग घेऊ नका, ही नम्रतेची विनंती आहे आमच्या कोर कमिटीकडून. 8 चेंडू आणि 26. 2 चेंडू मध्ये एक धमाका आला सामन्यामध्ये. कमबॅक करेल भवानी वॉरियर्स, सोलसी लायन्स. भवानी वॉरियर्स साठी हा विजय अतिशय महत्वपूर्ण आहे. हे मॅच हारली तर कदाचित मात्र पर्व 3 रामराम करायला लागेल. मे बी पॉसिबिलिटी करो या मरो या स्थितीमध्ये मॅच. दोन्ही संघाने जीत अतिशय इम्पॉर्टन्स महत्वपूर्ण. 8 चेंडू 26, 8 गेंद 26 गोलंदाजच्या मार्गावर तेजस शिंदे. 5 चेंडू घेऊन राईट आर्म ओवर द विकेट टू कॉमेंट्री बॉक्स समोर संतोष भोसले. व्हेरी वेल प्लेड. अल्ला ऑन द कार्पेट, टायमिंग करू शकला नाही. स्पेन लेगला दिशा एक धाव मात्र केली, समाधान मानेल. याच्यानंतर जे व्हायचं असेल त्याच्यानंतर स्ट्राईक मात्र अबाधित ठेवीन. व्हॉट अ चॅलेंजिंग क्रिकेटर संतोष भोसले. सिंगल घेतली, धावसंख्या समीकरण येते 7 चेंडू आणि 25. या फलंदाजाने एक मोठा जर स्ट्रोक मारला तर काम मात्र निश्चित संतोष भोसले करू शकतो. अतिशय टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच हा चेंडू. एक वळण देईल, एक वेगळं रूप देईल मॅचला. डॉट काढला तर दडपण असेल बॅटिंग करणाऱ्या फलंदाजे संघावरती. षटकार आला त
तो सामन्यामध्ये ट्विस्ट, सात चेंडू 25 धावा, गोलंदाज तेजेश, राइट आर्म ओवर द विकेट टू ऋषी भोसले। हा 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 हा, दडपण आहे, कमालीचं दडपण, गतीमध्ये परिवर्तन करताना हा चेंडू तुम्हाला योग्य दिशेमध्ये घेऊ जाणार नाही, खराब दिशा, व्हाइट बॉल अर्थातच। सात चेंडू 24 धावा, सात चेंडू 24 धावा, 24 धावा, सात चेंडू, व्हाट अ मॅच। एका बाजूला सोलसी लायन्स, दुसऱ्या बाजूला धावांचा टार्गेट चेस करताना भवानी वॉरियर्स। सात चेंडू 24 अवे फ्रॉम द बॉडी, तोच इशारा। ये है दडपण मैदानामध्ये मोठ्या मॅच मधलं दडपण। गोलंदाजावर येताना तेजस शिंदेच्या आणखी एक वाईट, 23 धावांची आवश्यकता, सात चेंडू, सात चेंडू 23 धावा, जबरदस्त दडपण आहे। दडपण विविध विचार करून जाते बॉलिंग मार्कवर, अखेरचा चेंडू टाकताना थोडस दडपण जाणवतं तेजस शिंदेवरती। सात चेंडू 23, टाइमिंग नव्हतं प्रॉपर, सिंगल आली तर कदाचित दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न जरूर करतील। रणनीती अर्थातच माहीत होती, सेट झालेले बॅट्समॅन संतोष भोसले आपल्याकडे जो जे स्ट्राईक आहे तो कायम ठेवण्यासाठी एक रणनीती, तिसऱ्या धावाचा धोका पत्करला। पण मी खरोखरच ऋषी भोसलेला दाद देईन, कारण त्याने मान राखला संतोष भोसलेचा, स्वतः सॅक्रिफाईस केले गेल्या तंबूच्या असलेला। फलंदाज क्रमांक बाद होते सहावा, सहा गडी बाद भवानी वॉरियर्स 51 53। करा ऋषी वैद्य अगेन्स्ट विजय पावले, अजूनही तो आकडा आम्ही विसरत नाही, काय जबरदस्त ऋषी दाने, वय वर्ष 42 मध्ये तेज तरार या वेगाचा सौदागरला नमवलं होतं, व्हाट अ लवली। त्याच एंड मध्ये या धावा काढले होते ऋषी दाने बरोबर 23, इथे सात चेंडू 22 धावा। गोलिंदा मार्गावर आहे, गोलिंग मार्गावर निर्णायक ओव्हर टाकण्यासाठी निखिल कदम, छे गेंदे गोगवे गाव, गोगे गावचा हा खेळाडू, सहा चेंडू 22 चा हा निर्णायक ओव्हर टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर। समोर संतोष भोसले, कमाल यार, एकाकी लढत, वन मॅन आर्मी। तेटली गाव, तेटली गावचा ओ किती दडपण, पुन्हा पहिला चेंडू खराब, एक्स्ट्रा धाव मिळेल भवानी वॉरचे स्कोर बनू दे। समीकरणचे आकडे बदलते, धावा कमी चेंडू तेच, सहा चेंडू 21 धावा, छे गेंदे 21 रन। शॉट थर्ड मॅन लाईक एक बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट शॉट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, ग्रेट शॉट यार, गुड नेट, एक तमाशा देख, हे जिग्रे बाज खेळवणार दाद देवेश वाटते, काय स्वतःकडे स्ट्राईक ठेवला, हिम्मत आहे मर्दा तो मदा देखुदा, पण स्ट्रोक आहे, छे रन डी दे। खलीम अली शेडकर, येस सुपर स्ट्रोक आहे संतोष भोसले, हिट मॅक्सिमम, पाच चेंडू 15 धावा। जी लकब पाहिले होती रॉयल मराठा टायगर अंगे स्वर्गीय अनंत स्मृती, तीच लकब, गतीमध्ये परिवर्तन करून चालणार ना माझ्या विरोधात, कारण मला चेंडू दिसू लागले फुटबॉल सारखे, बॅक टू बॅक दोन षटकार, मॅच मधली हवा काढण्याचा प्रयत्न, व्हॉट अ प्लेयर यार, तारीफ करायला लागेल, परंतु कुठे तर जर कालाय परम तू सुपर यार, कमाल करतो यार, एकाहून एक गडी समारून बाद होताना पाहिलं, पाहिलं नंतर बरंच निराश होतं आपल्या चेहऱ्यावरती, निराश दाखवलं नाही मनामध्ये, अजूनही जे स्फोटक विचार होते ते काढले मैदानामध्ये, दोनदा फेकून दिलं सलग,
व्हाट अ स्ट्रोकर, सुपर डुपर प्लेड बाय संतोष भोसले टू भवानी वॉरियर्स। सुपर यार, सलग चार षटकार संघ मालक देऊन जाईल 1000 रुपये संतोष भोसले। तारीख बनवला येते मात्र ऐन मोक्याच्या क्षणी थोडीशी दुखापत येते, ती संघासाठी मारक असेल, कारण संतोष भोसले एवढे तंदुरुस्त राहणं अतिशय संघहितासाठी गरजेचं आहे। समीकरण बदलत आहेत, 4 चेंडू शिल्लक, 4 चेंडू आणि 9। तोपर्यंत हलकसं संगीताकडे जाऊया, कारण खेळ थांबलाय, दुखापत आल्या कारणाने। आइए डीजे मधुर संगीत लेकर। कधी या डगमध्ये नाचे नाचे तर कधी त्या डगमध्ये नाचे नाचे, पण संपूर्ण प्रेक्षकांना नाचवलं, मजबूर केलं संतोष भोसलेच्या या 2 षटकाने। व्हाट अ प्लेयर, 4 चेंडू 9 धावा, चॉईस प्लेयर ऑफ द भवानी वॉरियर्स संतोष भोसले, 4 चेंडू 9। अक्रॉस द बॅट गतीमध्ये परिवर्तन या पट्ट्याने छान केलं मोक्याच्या क्षणी, डाट चेंज ऑफ द पेस, 3 चेंडू 9। 3 चेंडू 9 धावा 9 धावा 3 चेंडू। व्हाट अ मॅच यार, भवानी वॉरियर्स अगेन्स्ट सोलसी लायन्स, धडपडताना आपल्याला संघाला एक पहिली विजय हासिल करण्यासाठी जिगरीचे प्रयत्न, 3 चेंडू 9। ग्रेट बॉलिंग यार, कष्ट मकाश। 2 षटकानंतर सलग 2 डॉट, दुखापत किती मोक्याच्या क्षणी आली आणि ती मारक ठरते एवढी भवानी वॉरियर्स। कमाल केली गोलंदाजाने, गोलंदाजा नाव निखिल कदम, गोगले गावचा निखिल कदम कमाल करतोय, हरत नाही, हार मानत नाही, खांदे झुकवत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत कमालीचे बॅटिंगची तेवढी तारीफ, गोलंदाजी तेवढी तारीफ करावी लागेल। सलग 2 षटकार 2 डॉट, व्हाट अ कशमकश, काय लपंडबा चेंडू आणि फळीमध्ये, लवली मॅच। KSK प्रीमियर लीगचा थरार, चित्त थरक मॅच, सोलशी लायन्स अगेन भवानी वॉरियर्स, 75 धावांचं टार्गेट डगमगला नाही। पहिल्या चंडवर गोल्डन डकचा शिकार होता सातारा डिस्ट्रिक्ट आयकॉन गणेश शिंदे, परतला तर शून्यावर, पण तिथेच मात्र इरादा स्पष्ट, सामन्याचे सूत्र हाती घेतले संतोष भोसलेने, 2 चेंडू 9। हा चेंडू मॅच मधला टर्निंग पॉइंट, 2 चेंडूवर जर 8 धावा काढल्या तर आजच्या दिवसात दुसरा मॅच सुपर ओव्हरच्या रूपामध्ये पाहायला मिळेल आमच्या प्रेक्षकांना। त्या प्रेक्षकांचं आम्ही KSK प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये मनाच्या अंतकरणामध्ये स्वागत करीत आहोत। 2 चेंडू आणि 9, व्हाट अ मॅच यार, स्लो वनचा चांगला वापर केला निखिल कदमने, 5वा चेंडू घेऊन गोगले गावचा हा खेळाडू सितारा, 1 धाव पूर्ण, गोगले गावचा हा सितारा, अहो मोक्याच्या क्षणी मात्र विकेट डावचित, उरली सुरली अशा मात्र संपुष्टात, पण काही होऊ शकतो, 1 चेंडू षटकार मारल्यात टेल एंडला करताना फलंदाजाने, 1 चेंडू आणि 7, 1 चेंडू 7 धावा, काय होईल काय आम्हाला कुणालाच माहीत नाहीये। त्या दरम्यान आपण मधुर संगीत ऐकण्यासाठी डीजेकडे जाऊया, 1 चेंडू आणि 8। म्हणजे सामना स्पष्ट झालेला आहे, पण आम्ही भाकीत करणार नाही, काही काही होतं, गोलंदाज नो टाकला, वाईट टेकला, आम्ही म्हटलं का होणार नाही, आमचेच दात घशात जाऊ शकतात, भाकीत करणे क्रिकेटमध्ये मूर्खपणाचं आहे, बिकॉज क्रिकेट इज गेम ऑफ चान्स। 1 चेंडू 8, 1 चेंडू 8 धावा, कमाल केली यार, गोलंदाजाने हार मारली नाही आणि सरळ आणला मॅचमध्ये आपल्या टीमला, अर्थातच सोलसी लायन्सला। 1 चेंडू आणि 8, 75 धाव, दाद द्यावे लागेल, शर्तीचे प्रयत्न अपुरे पडले मी म्हणेन ना संतोष भोसलेचे, 1 चेंडू आणि 8, चला पटापट घ्या, 1 चेंडू 8,
डबल करताना आउट झालेला आहे. एक शॉट थर्ड मैन पॉइंट पॉइंट कबा शॉट एक्स्ट्रा कबा एक चेंडू आठ ये आणि असं म्हणतो आमचे जे दात आहेत ते असे घशात जातात कारण वाईट टाकला गोलंदाजाने. आता षटकार मारला तर दिस मॅच विल बी टाय अँड नेक्स्ट मॅच सुपर ओव्हर. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. येस षटकार मारला तर बरोबरी षटकार मारला तर बरोबरी जीत साठी सात एक चेंडू सात षटकार मारला तर अजूनही मात्र मॅच खेळवली जाईल सुपर ओव्हरची. काय सुरेख खेळ यार. निखिल निघालाय शेवटचा चेंडू. माय गुडनेस थांबावं लागेल. हे चांगली आयडिया होती कारण मॅच जिंकणार होता सोडला नसतं तर. पण प्रयत्न करायला हरकत नव्हती षटकार असला तर सुपर वेज ओव्हर मॅच पण सोडून दिला. अंदाज खोटा ठरवला शिवराम माहिती या ज्येष्ठ अंपायरने. इज अ राईट बॉल निसटता पराभव. पण क्रिकेटर ते बॅटरचं मी कौतुक करतोय अँड मोक्याच्या क्षणी आपण झाले तो थोडासा मात्र पंचांकडे वेगळे अरेरावी केली असती. दॅट इज जेंटलमॅन गेम प्लेड टू द बॅटर सुपर वेअर. जाऊया नेक्स्ट वॉइस ऑफ द रायगड विनोद जाधव. थँक्यू संतोषजी म्हात्रे सर. तडकीच्या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरलाय. आठ चेंडूमध्ये ज्यानं तब्बल 26 धावा कुठल्या. आयकॉन सातारा डिस्ट्रिक्ट अर्जुन कदम यायचंय. सामनावीराचा मानकरी ठरलाय. गेम चेंजर एवर्ड जात आहे अक्षय मोरे याला. विनंती असेल यायचंय आपण. सामनावीराचा मानकरी ठरलाय अर्जुन कदम